नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। हर घर तिरंगा कार्यक्रम को लेकर प्रभाग समिति ई के कार्यालय में बैठक हुई संपन्न। उप आयुक्त पंकज पाटिल व सहायक आयुक्त धनश्री शिंदे और पूर्व सभापति, नगर सेवक और अन्य पार्टी के स्थानीय नेता और कार्यकर्ता बैठक में हुए शामिल। आजादी के 75वें अमृत महोत्सव को देश भर में भव्य रूप से मनाने के लिए 15 अगस्त से पहले स्थानीय प्रशासन स्थानीय नेताओं व कार्यकर्ताओं के साथ बैठक कर रहा है। वसई विरार में भी ऐसी बैठक की जा रही है जिसमें बड़े पैमाने पर लोगों से सहभागी होने का आह्वान किया जा रहा है। नाला सोपारा पश्चिम प्रभाग ई के कार्यालय में भी ऐसी ही एक बैठक संपन्न हुई जिसमें परिमंडल 2 के उप आयुक्त पंकज पाटिल व सहायक आयुक्त धनश्री शिंदे ने बैठक में आए पूर्व सभापति व नगर सेवक और अन्य पार्टी के स्थानीय नेताओं को संबोधित किया और लोगों के सुझाव भी सुने। वसई विरार शहर महानगर पालिका परिमंडल 2 के उपायुक्त पंकज पाटिल ने सैफ न्यूज लाइव को क्या कुछ जानकारी दी, आइए देखते हैं। सर, हर घर तिरंगा साड़ी आपला एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये काय बोलणार आपण? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम जो आपण वर्षभर राबवत आहोत, तर त्याच्यामध्ये हर घर तिरंगा हा जो उपक्रम आहे, तर या उपक्रमांतर्गत 13-15 ऑगस्ट या कालावधीमध्ये शहरामध्ये किंवा सर्व ठिकाणी घरावर झेंडे फडकवले आणि 15 तारखेला ते उतरवले, म्हणजे थोडक्यात सगळीकडे ध्वजारोहण शहरामध्ये करणं हा जो उद्देश आहे, आणि त्यातून आपली देशभक्ती किंवा जनजागृती आणि त्यातून एकता हा जो आपल्याला हे दर्शवायचं आहे, तर त्याच्यामध्ये ही प्रभागामध्ये आज जी बैठक घेण्यात आली, तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला। सर्व लोकप्रतिनिधी किंवा समाजाचे सर्व घटक आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभागी घेण्यासंदर्भात आम्हाला सगळ्यांनी शब्द दिला, आणि त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम आपण आपल्या ही प्रभागच्या वसई विरार महानगरपालिका यादीमध्ये राबवणार आहोत, आणि त्याच्यामध्ये जनतेचा अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग आहे। त्याच्यामध्ये डोनेशन जे आहे, देणगी जे आहे, ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध होत आहे, आणि त्यातून जे पूजे जे आहेत ते आपण निर्माण करणार आहोत, आणि 100% हा उपक्रम आपण यशस्वी होणार याबद्दल खात्री आम्हाला सर्वांना खात्री आहे, आणि जनतेचा सहभाग अतिशय चांगल्या प्रकारे असल्यामुळे हे उपक्रम आपण यशस्वी करू याबद्दल शंका नाही। सर, टोटल किती झेंडे वाटप होणार आहे? टोटल झेंडे किती वाटप होणार? झेंडे जे आहेत ते आपल्या ई प्रभागामध्ये 20,000 टार्गेट आहे। सर, पूर्ण वसई विरारमध्ये? वसई विरारमध्ये 2.5 लाख साधारणतः ते 2 लाख एवढे झेंडे आपण या ठिकाणी सर्व घरावर आपण किंवा सर्व ठिकाणी आपण ते फडकवणार आहोत, आणि हे जो उद्देश आहे तो नक्कीच आपला साध्य होणार। त्याच्यामध्ये सर महापालिकेने काय तरतूद केलेली आहे का? त्याच्यामध्ये आपण जे शहरातले जे बचत गट आहेत, तर त्यांना आपण हे ध्वज तयार करण्याचं काम दिलेलं आहे, आणि हे जे ध्वज आहेत ते आपल्याला बचत गटामार्फत आल्यानंतर आपण आपले जे डोनेशन जे आहेत किंवा जे काही देणगी मिळणार आहे त्या देणगीदारांच्या मार्फत किंवा वेगवेगळे जे दानशूरांचे आहेत किंवा समाजातले जे हॉस्पिटल्स, मेडिकल, इतर व्यापारी, व्यावसायिक, काही रेस्टॉरंट्स, असे सगळे जे घटक आहेत समाजातले त्यांच्यामार्फत आम्हाला थोडं हे देणगी अपेक्षित आहे या कामासाठी। सर, लोकांना काय आव्हान करणार? यासाठी आपण ऑनलाईन एक अकाउंट आपण महापालिकेमार्फत तयार केलेलं आहे, आणि त्या अकाउंटवर सुद्धा आपण ऑनलाईन जी रक्कम जी आहे त्यांची जी मला आपण सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्या त्या प्रभागामध्ये त्याच्यामध्ये QR कोड जो आहे तो त्या त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आलेलं आहे, आणि ही जी देणगी आहे ती आपल्याला ऑनलाईनसुद्धा त्या अकाउंटवर आपल्याला भरता येईल अशी व्यवस्था आपण या ठिकाणी। हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।